तर विद्यार्थी मित्रांनो बघूया तुम्ही विचारलेल्या काही अतिशय महत्त्वाचे प्रश्नांचे उत्तर बघूया ठीक आहे हा बघा सर बारावीची झेरॉक्स चालेल का ॲडमिशनला ॲडमिशनला झेरॉक्स चालणार नाही ॲडमिशनला ओरिजिनल पाहिजे कन्फर्मेशनसाठी तुम्ही झेरॉक्स वापरू शकता ठीक आहे आता फॉर्म कन्फर्म कराल तेव्हा झेरॉक्स वापरू शकता आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे दहावी आता फ्रेशर झाले आहे त्यांच्याकडे टी शी आणि मार्कशीट नसेल कदाचित मिळायची असेल तर त्यांनी काही टेन्शन नका घेऊ कॉलेजला जा कन्फर्मेशन करून घ्या फॉर्म कन्फर्मेशनला प्रॉब्लेम येणार नाहीत दहावीची ऑनलाईन प्रिंट काढून घ्या त्याच्यानंतर टी सी जर तुमच्याकडे समजा नसेलच तर ठीक आहे काय हरकत नाही त्यांना लवकर मागण्याचा प्रयत्न करा ठीक आहे ते फक्त बर्थ बर्थडेट कन्फर्मेशनसाठी पाहिजे असते टी ठीक आहे इतका वांदा येणार नाही कन्फर्मेशनसाठी टी सीसाठी जमलं तर बोना मागा काय त्याची काही गरज नाही सर मला पंच्याहत्तर पर्सेंट आहे ट्रेड कोणता मिळेल कसा मिळेल सांगता येणार नाही कन्फर्मेशनसाठी जेवढे कॉलेज सिलेक्ट केले तेवढ्या कॉलेजला जावं लागते का कन्फर्मेशनसाठी एकाच कॉलेजमध्ये जावं लागते बोनाफाईट व्हेरी ॲडमिशन एल सी एव जी बोनाफाईटवर ॲड ॲडमिशन आता बघा तुम्ही ॲडमिशन बोनाफाईटवर काय करून राहिले पण टी सी लाच ना हे बघा कारण ते सर माझ्याकडे नॉन क्रिमिनल नाही आहे नसेल तर काही हरकत नाही बघा एखाद्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तुम्ही काढायला टाका डॉक्युमेंट ठीक आहे सेतूमध्ये काढायला टाका पण तर काढायला टाकल्यानंतर त्याची पावती येते ठीक आहे ते पावती घ्या त्या पावतीवर तुमची ॲडमिशनसुद्धा होऊ शकते ठीक आहे जर नाही भेटलं विदिन डेटमध्ये तर त्याच्यावर तुमची ॲडमिशनसुद्धा होऊ शकते तर त्याचं कडे चिनचिन न करू तुम्ही ठीक आहे नेक्स्ट बघा हा सर लास्ट फाउंडेशन झाले तर त्याच्या लिव्हिंग स्टेलनं आणि लास्ट हाय एज्युकेशन काय ऑप्शन टाकणार तुमचं जे शेवटलं हाय एज्युकेशन असेल ना ते टाका ठीक आहे सर माझं बावीसमध्ये आयडिया सुरू झाला मला पूर्ण आयडिया करता येते का आता हा प्रश्न जरा थोडंसं आणि प्रॉब्लेमॅटिकच आहे जरा ठीक आहे कारण ते सर फॉर्म भरला पण कधी ट्रेड घेत कधी ट्रेड घेता येतील ते ट्रेड कन्फर्मेशन झाल्यानंतर सर मी फॉर्म भरला आहे पण मला एकादा तर मला आय टी इलेक्ट्रिकेशन हे मला काही सांग हां येथे एक प्रश्न चांगला विचारला हे आय एम सीचा आहे ना मी स्पेशल विडिओ टाकलेल्यावर ठीक आहे हे आय एम सीचा ना कुठलाही फॉर्म वगैरे भर लागत नाही ऑप्शनमध्येच निवडावं लागतं मी सांगेल दर, आ, एक, ला ते आय एम सी कसं असते काय असते तर ठीक आहे फॉर्म कन्फर्मेशन एकाच हां एकाच कॉलेजमध्ये करावं लागते बाकी कुठे करायची गरज नाही आहे एकाच कॉलेजमध्ये सर मी आता आय टी आयमध्ये वेल्डरला आहे पण मला यावर्षी ॲडमिशन घ्यायची असेल तर काय करू तुम्ही ना याबाबतीत जरा मी म्हणजे कसं आहे दुय्यम मत आहे याच्यामध्ये कसे चर्चा करतो आम्ही पण दुय्यम मत होऊन राहिलं आहे ते या वर्षीच्या विद्यार्थ्यांना परत आय टी आय करता येईल का ठीक आहे त्याच्यामुळे मी उत्तर देणार नाही इथे तुमच्या सरांसोबत तुम्ही बोलून घ्या फर्स्ट लाईक फक स्ट कमेंट ठीक आहे ना सर डॉक्युमेंट कन्फर्मेशन लास्ट डेट लास्ट डेट नाही यायची आहे ना अजून जम जम चालू होणार आहेत ते बावीस तारखेपासून म्हणजे उद्यापासनं सर कॉलेजचे नाव कधी टाकायचे कॉलेजचे नाव आपण कन्फर्मेशन झाल्यानंतर टाकतो ठीक आहे चला बस होते मला आज वेळ नाही आहे जरा हां हे बघा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल का काय गरज नाही राजस्थानने रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय करायचे फॉर्म चेक करायला द्यायचं म्हणजे कन्फर्म करायला द्यायचं कॉलेजमध्ये सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ठीक आहे सर काय म्हणतात सर मी बी ए फर्स्ट इयरला आहे मला आय टी आर ॲडमिशन घ्यायची आहे गॅप सर्टिफिकेट लागेल का नाही काय गरज नाही आपल्याला फक्त टी शी ओरिजिनल लागेल एका ठिकाणी ॲडमिशन पाहिजे दोन ठिकाणी पाहिजे नाही तर तांत्रिक विषयाला मार्कशीटवर ग्रेड दिलेला आहे व फॉर्म भरताना ग्रेड घेत नाही मार्क लागतात मग काय करावं तांत्रिक विषयाला मार्कशीटवर ग्रेड दिलेला आहे आता हे जरा नवीनच दिसतं आहे मला आता मी फॉर्म भरला एका जणाचा त्याच्यामध्ये तर मार्क दिले आहेत तुमचं नेमकं ते तांत्रिक विषय कसं आहे काय जरा बघावं लागेल मी एकदम सांगू शकणार ना इथनं सर आ, गाव का सर्टिफिकेट चले का क्या गाव का कास्ट सर्टिफिकेट म्हणजे काही समजलं नाही मला एकदा गाव का म्हणजे कास्ट सर्टिफिकेट एकत्र येणार आहे ना चला हे की प्रश्न नाही समजला मला व्यवस्थित विचार एकदा सर तुमचं नाव सतीश रेड्डी आहे का तुमचा आवाज मी समोर एकीला एक आहे असं आहे एक कोण आहे समीर रेड्डी भाई सतीश रेड्डी कोण आहे सर मी हेलिकॉप्टर बनवलं आहे आत्ता मला ऐक्या करायचं आहे मी कोणता ट्रेड घेऊ हे तर खतरनाक झालं का इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तिकडे जा ठीक आहे सर नंबर कैसे लगेगा कैसे मालूम चलेगा और व्हेरिफिकेशन लिए कब जाएगा जाएंगे तर उद्या म्हणजे बावीस जून जूनला व्हेरीफिकेशनचा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म टाकायचा मी व्हिडिओ व्हिडिओ टाकून देईल उद्या टेन्शन नको घेऊ ठीक आहे उद्या संध्याकाळपर्यंत आपला व्हिडिओ घेऊन जाईल आ... नंबर लग्ने के बाद व्हेरिफिकेशन लिए जाना पडेगा की फॉर्म भरणे फॉर्म भरल्यानंतर जायचं आहे मी व्हिडिओ टाकतो परत उद्या तुमचे क्लिअर डाउट क्लियर क्लिअर करतो परत एकदा ठीक आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो थँक्यू इतकंच आजच्या पुरतो